हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इजी लर्निंग चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पेमेंटचे टाईप्स आणि पेमेंटचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते बघणार आहोत, ठीक आहे. तर पेमेंटमध्ये आपल्याला माहीतच आहे इम्पॉर्टंटली दोन टाईप्स पडतात, एक तर रिजिड पेमेंट आणि फ्लेक्झिबल पेमेंट, ठीक आहे. सो रिजिड पेमेंट इज कन्स्ट्रक्टेड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट अँड फ्लेक्झिबल पेमेंट इज कन्स्ट्रक्टेड ऑफ बिटुमिनस मटेरियल, ठीक आहे. दॅट इज बिटुमेन. देन हायवे पेमेंटबद्दल आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ठीक आहे, ते बघून घेऊ. त्यानंतर हायवे रिजिड पेमेंट आणि फ्लेक्झिबल पेमेंट यांच्यामधला जो डिफरन्स आहे, ठीक आहे, म्हणजे त्यांचे फेल्युअरचे जे रिझन्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही बेसिक टर्म्स आहेत त्या डिटेलमध्ये बघू आणि त्याच्यावरच विचारलेले क्वेश्चन्स पण बघू, ठीक आहे. तर याच्यामध्ये कमर्शियल व्हेकल्स, ठीक आहे. आता कमर्शियल व्हेकल्स आपण कोणत्या व्हेकल्सला म्हणतो, की ज्यावेळेस ग्रॉस लोड आहे तो 3 टनपेक्षा जास्त असतो, ज्या व्हेकल्स आपल्या रन करतात रोड सर्फेसवरून त्यांचा लोड 3 टनपेक्षा जर जास्त असेल तर आपण कमर्शियल व्हेकल्स म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर मॅक्सिमम ॲक्झल लोड फॉर हायवेज, जो ॲक्झल लोड असतो म्हणजे व्हीलचा जो लोड असतो तो 8170 kg एवढा आपण कन्सिडर करतो. त्यानंतर मॅक्सिमम इक्विव्हॅलेंट सिंगल व्हील लोड, ठीक आहे. तर एका व्हील लोडचा जो लोड आहे तो 4085 kg एवढा आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. सो दीज आर द बेसिक कन्सेप्ट्स विच कॅन बी आस्क इन युअर जे ई लेवल एक्झाम्स, ओके. हेन्स वी हॅव डिस्कस अबाउट इट. त्यानंतर रिजिडिटी फॅक्टर, रिजिडिटी फॅक्टर इज नथिंग बट द रेशो ऑफ कॉन्टॅक्ट प्रेशर अँड टायर प्रेशर, ठीक आहे. सो इट विल बी 1 फॉर ॲव्हरेज टायर प्रेशर ऑफ 7 kg/cm², ठीक आहे. सो दिस इज द रिजिडिटी फॅक्टर. हा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेसेस, स्ट्रेसेस जे क्रिएट होतात रोड सर्फेसेसमध्ये समर सीझन त्यानंतर विंटर सीझन, तर याच्यामध्ये स्ट्रेसेस जनरेट होतात, तर हे एजेसवर आणि एज सर्फेसवर क्रिएट होतात जनरली, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा समर सीझन आणि विंटर सीझन, तर या दोन्ही केसमध्ये जे जनरेट होणारे स्ट्रेसेस आहेत ते व्हॅरी होतात अकॉर्डिंग टू युअर सीझन वाईज, ठीक आहे, किंवा टेम्परेचर वाईज. आता जो एज सर्फेस असतो रोड सर्फेसचा, जो एज, ठीक आहे, जो एक्स्ट्रीम एंड असतो, तर समर केसमध्ये तो जो स्ट्रेस आहे तो लोडिंग स्ट्रेस प्लस वॉर्पिंग स्ट्रेस मायनस फ्रिक्शनल स्ट्रेस एवढा आपण कन्सिडर करतो. अँड इन द केस ऑफ विंटर सीझन इट विल बी लोडिंग स्ट्रेस प्लस वॉर्पिंग स्ट्रेस प्लस फ्रिक्शनल स्ट्रेस, ठीक आहे. तर लोडिंग, वॉर्पिंग आणि फ्रिक्शनल हे स्ट्रेसेस रोड सर्फेसवर जे व्हेकल लोड ॲक्ट होतो, त्यानंतर व्हेकल मुवमेंट होते, त्यानंतर टेम्परेचर व्हॅरिएशन होतं, ह्या सगळ्यांमुळं हे स्ट्रेसेस जनरेट होतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये समर सीझनमध्ये दोन, म्हणजे समर सीझनमध्ये बघितलं आपण आणि विंटर सीझनमध्ये बघितलं एज सर्फेसला, ठीक आहे, आणि त्यानंतर कॉर्नरला, ठीक आहे, जो रोड सर्फेसचा कॉर्नर असतो, ठीक आहे. तर बघा कॉर्नर मीन्स हा पर्टिक्युलर पॉईंट किंवा हा पर्टिक्युलर पॉईंट, ठीक, आणि एज म्हणजे ही पर्टिक्युलर एज रोड सर्फेसची, ठीक आहे. तर कॉर्नरला फक्त मिडनाईटला स्ट्रेस जनरेट होतो, ठीक आहे. तर तो किती असतो बघा, लोडिंग स्ट्रेस प्लस वॉर्पिंग स्ट्रेस, ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्रिक्शनल स्ट्रेस येत नाही, ठीक आहे. आता फ्रिक्शनल स्ट्रेस आपण का कन्सिडर केला, की एज जी आहे रोड सर्फेसची तिथून आपलं व्हेकल ट्रॅव्हल होत असतं, त्यामुळे तो आपण फ्रिक्शनल स्ट्रेस तिथं कन्सिडर केलेला आहे एज रिजनसाठी, ठीक आहे. तर कॉर्नर रिजनसाठी आपण फक्त लोडिंग आणि वॉर्पिंग स्ट्रेसच कन्सिडर केलेला आहे, ठीक आहे. तर ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आणखी एक ट्रिक सांगतो, हे समजा याच्या ह्या दोन केसमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर याच्यामध्ये बघा, इथं समर आहे, ठीक आहे, समर. आता हा जो समर आहे तर समरचा एस आणि हा जो मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शनचा एस, ठीक आहे. तर याच्यातला एस आणि हा एस तुम्ही कन्सिडर करता, सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस, म्हणून फ्रिक्शनला मायनस करायचा, ठीक आहे, आणि विंटर सीझनमध्ये तो ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवू शकता. आणि याच्यावर ऑलरेडी जे ई लेवलला
क्वेश्चन विचारलेला तो आपण समोरच्या स्लाईडमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फ्लेक्झिबल पेमेंट. तर फ्लेक्झिबल पेमेंट डिस्ट्रीब्यूट्स व्हील लोड थ्रू सेट ऑफ लेयर्स टू सबग्रेड, ठीक आहे. लेयर्समध्ये आपण फ्लेक्झिबल पेमेंट हे इस्टॅब्लिश करत असतो, ठीक आहे. तर म्हणजे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी ती लेयर्समध्ये तयार होते फ्लेक्झिबल पेमेंट, ठीक आहे. तर हा PWD 2016 क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. त्यानंतर फ्लेक्झिबल पेमेंट आपण ज्यावेळेस डिझाईन करतो तर त्याच्यात तीन मेथड्स आहेत, ठीक आहे. ट्रायझिल टेस्ट मेथड, त्यानंतर CBR मेथड आणि GI मेथड, ठीक आहे. CBR मीन्स कॅलिफोर्निया बिअरिंग रेशो टेस्ट आणि GI ग्रुप इंडेक्स टेस्ट, ठीक आहे. तर ह्या तीन मेथड्स फ्लेक्झिबल पेमेंटच्या डिझाईनसाठी आपण प्रेफर करतो, ठीक आहे. तर हा क्वेश्चन WCD 2019 ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर याच्यामधल्या काही फेल्युअर्स आहेत, म्हणजे फेल्युअरचे जे टाईप्स आहेत फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फेल्युअर्स ऑकर होऊ शकतात, ठीक आहे, ते आपण इथं थोडक्यात बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा फटिक क्रॅकिंग, त्यालाच आपण ॲलिगेटर क्रॅकिंग किंवा क्रोकोडाईल क्रॅकिंग पण म्हणतो, ते रिपीटेड ट्रॅफिकमुळं क्रिएट होतं, ठीक आहे. मुवमेंट जी आहे ती रिपीटेड असेल रोड सर्फेसवर, तर त्यामुळं फटिक क्रॅकिंग हे आपल्याला ऑकर होतं, ठीक आहे. त्यानंतर थर्मल क्रॅकिंग, इट ऑकर्स ड्यू टू द लॉस ऑफ बेस सपोर्ट, ठीक आहे. लो टेम्परेचर रिजनमध्ये थर्मल क्रॅकिंग्स ह्या होतात, ते आपण स्लाईड्समध्ये पिक्चरमध्ये बघणारच आहोत, ठीक आहे. त्यानंतर रटिंग, कन्सोलिडेशन ऑफ पेमेंट लेअर्स, ठीक आहे. रटिंग मीन्स असा थोडासा पोर्शन डाऊन होतो, कन्सोलिडेशन होतं रोड सर्फेसचं, त्याला आपण रटिंग म्हणतो. ची पण स्लाईड आपण इथं बघणार आहोत, ठीक आहे. तर त्यानंतर शिअर फेल्युअर क्रॅक्स, लॉन्जिट्युडिनल क्रॅक्स, फ्रॉस्ट हिविंग, रिफ्लेक्शन क्रॅकिंग, ठीक आहे. पॉट होल्स तर आपल्याला माहीतच आहेत, ठीक आहे. तर या प्रकारचे काही महत्त्वाचे फेल्युअर्स हे फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये ऑकर होतात, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं या स्लाईड्समध्ये तुम्ही बघू शकता की ह्या प्रकारचे जे फेल्युअर्स ऑकर होतात याला फटिक क्रॅकिंग म्हणतात किंवा ॲलिगेटर क्रॅकिंग म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर रटिंग, रटिंग बघा हे जे हा जो डिफॉर्म झालेला आहे हा रोडचा सर्फेस, ठीक आहे, व्हेकलच्या मुवमेंटमुळं त्याला आपण रटिंग म्हणतो, ठीक आहे. ह्या पण ज्या रटिंग्स दिसत आहेत याला डिप्रेशन्स दिसत आहेत तुम्ही, त्याला आपण रटिंग म्हणू शकतो, ठीक आहे. तर ह्या प्रकारचे जे फेल्युअर्स आहेत ते फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये ऑकर होतात, ठीक आहे. त्यानंतर रिजिड पेमेंट, ठीक आहे. आता रिजिड पेमेंटमध्ये आपण रिजिड पेमेंटचा जर विचार केला तर टेम्परेचर व्हॅरिएशन जे असतं रिजिड पेमेंटमध्ये जास्त असतं, ठीक आहे. म्हणजे जे सिमेंट काँक्रीटचे रोड असतात त्याला आपण रिजिड पेमेंट्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर व्हॅरिएशन हे जास्त असतं कारण तिथं आपण सिमेंट आणि काँक्रीटचा यूज करतो आहे, ठीक आहे. सो सिमेंट काँक्रीट रोड्स कॅन बी लेड ओव्हर WBM रोड ऑफ थिकनेस ग्रेटर दॅन 150 mm, ठीक आहे. WBM रोड सर्फेस जर असेल आणि त्याची थिकनेस 150 mm असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या पर्टिक्युलर रोड सर्फेसवर आपण सिमेंट काँक्रीटचा रोड हा लेड डाऊन करू शकतो, ठीक आहे. आता ही हा जो पॉईंट आहे हा याच्यासाठी डिस्कस केला मी की हा टाऊन प्लॅनिंग 2018 या प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळं, ठीक आहे. त्यानंतर MNC 2015 थिकनेस ऑफ अस्पाल्टिक काँक्रीट विचारलेली आहे, तर ती जनरली 40 mm असते, ठीक आहे. त्यानंतर रिजिड पेमेंटचे फेल्युअर्स, म्हणजेच त्याला आपण डिस्ट्रेस पण म्हणतो, जे फेल्युअर्स आहेत त्याला आपण डिस्ट्रेस पण म्हणतो, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ते शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकता, SSRF, ठीक आहे. SSRF ह्या शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकता कारण एक्झाममध्ये काय होतं की कधीकधी फ्लेक्झिबल पेमेंटचे फेल्युअर्स विचारतात, कधीकधी रिजिड पेमेंटचे फेल्युअर्स विचारतात, तर ते फेल्युअर्स नंबरमध्ये जास्त आहेत त्यामुळे कन्फ्युजन होतं लक्षात ठेवण्यासाठी. त्यासाठी तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवू शकता की रिजिड पेमेंटमध्ये हे SSRF, ठीक आहे, हे फेल्युअर्स असतात आणि बाकी जे उरलेले आहेत ते फ्लेक्झिबल पेमेंटचे असतात, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर यामध्ये बघा SSRF म्हणजे काय म्हणतो आहे आपण, SSRF म्हणजे काय की इथे बघा श्रिंकेज क्रॅकिंग, स्पॉलिंग, रॅव्हलिंग आणि फॉल्टिंग मीन्स SSRF चे शॉर्ट फॉर्म बनवले समजा आपण, तर ते आपण लक्षात ठेवू शकतो.
ठीक आहे. तर श्रिंकेज क्रॅकिंग मीन्स इम्प्रॉपर क्युरिंग जर केलं तर त्यामुळे ते ऑकर होतं. रॅव्हलिंग ऑकर्स ड्यू टू रिमूवल ऑफ मटेरियल फ्रॉम द बेस कोर्स. ठीक आहे. ॲग्रिगेट्स ओपन पडतात, बघा ॲग्रिगेट वर येतात रोड सर्फेसवरून उघडे पडतात, त्याला आपण रॅव्हलिंग म्हणतो. आणि स्पॉलिंग काय असतं की डिटोरिएशन ऑफ जॉईंट्स ड्यू टू एक्सेसिव कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह जो स्ट्रेस ॲक्ट होतो रोड सर्फेसवर, ठीक आहे, तो जर एक्सेस झाला तर ते डिटोरिएट होतं मटेरियल. ठीक आहे. म्हणजे त्याचे लाईफ स्पॅन कमी होतो. ठीक आहे. किंवा त्याला जो परफॉर्मन्स द्यायचा आहे रोड सर्फेसला तो तेवढ्या इफेक्टिवली देत नाही, तर त्या केसला आपण स्पॉलिंग म्हणतो. ते आपण इमेजेसमध्ये समोर बघणार असेल. ठीक आहे. त्यानंतर फॉल्टिंग. फॉल्टिंग म्हणजे काय? डिफरन्स इन एलिव्हेशन ऑफ जॉईंट्स. ठीक आहे. तर चारही जे प्रकार आहेत ते रिजिड पेमेंट, त्याला सिमेंट कॉन्क्रीट पेमेंट पण म्हणतो आपण, त्यामध्ये हे फेल्युअर्स आपल्याला आढळून येतात. तर याच्यावर पण CILमध्ये क्वेश्चन विचारलेलं असेल. ठीक आहे. ते बघणारच आहे आपण. हे बघा, रॅव्हलिंग जे आपण वर डिस्कस केलं, ठीक आहे, हे जे ॲग्रिगेट्स आहेत ते इथले ॲग्रिगेट्स म्हणजे झूम करून दाखवलेले. ठीक आहे. तर ॲग्रिगेट्स इथं ओपन दिसतात आपल्याला, तर त्याला तुम्ही रॅव्हलिंग म्हणता. ठीक आहे. तर हा पर्टिक्युलर फेल्युअर हा रिजिड पेमेंटमध्ये ऑकर होतो. आता बघा, हा स्ट्रेसेसवर क्वेश्चन विचारलेला आहे वाल्मी 2019. ठीक आहे. स्ट्रेसेस कुठं विचारलेला आहे? स्ट्रेस ॲट दी एज रिजन ड्युरिंग समर. ठीक आहे. तर तुम्हाला फोकस कशावर करायचं आहे की सीझन कोणता विचारत आहे? समर. तुम्हाला माहीतच आहे वार्पिंग स्ट्रेस, त्यानंतर लोडिंग स्ट्रेस आणि आणखी कोणता आहे की फ्रिक्शनल स्ट्रेस. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला फक्त इथं प्लस किंवा मायनस घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मायनस कधी घेणार? ज्यावेळेस समर दिलेलं आहे त्यावेळेस मायनस, म्हणजे समरचा एस आणि या मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शनचा एस, सो एस एस. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इथं डिटरमाईन करू शकता. ठीक आहे. तर बघा, आता इथं लोड स्ट्रेस, ठीक आहे, लोड स्ट्रेस किती आहे? 225. ठीक आहे. प्लस वार्पिंग स्ट्रेस 275 आणि मायनस फ्रिक्शनल स्ट्रेस. तर हे कॅल्क्युलेट करून तुम्ही इथं ॲन्सर डिटरमाईन करू शकता. इट विल बी 485 न्यूटन पर mm². ठीक आहे. फ्रिक्शनल स्ट्रेस. त्यानंतर हा पण WCDचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2019. याच्यामध्ये डिफरंट मेथड्स दिलेले आहेत कन्सिडरिंग डिझाईन ऑफ फ्लेक्झिबल पेमेंटसाठी. तर ह्या मेथड्स आपण वर डिस्कस केल्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा SSCJEE 2020 क्वेश्चन आहे. याच्यामध्ये रिजिड पेमेंटवर विचारलेलं आहे की सर्व्हिसिबिलिटी इंडेक्स यूज फॉर फंक्शनल इव्हॅल्युएशन ऑफ पेमेंट सर्फेस कंडिशन. ठीक आहे. सो सर्व्हिसिबिलिटी काय आहे, म्हणजे किती सर्व्हिस देत आहे एखादा रोड सर्फेस, तर ते त्याच्या फंक्शनवर डिपेंड करतं. ठीक आहे. अँड रिजिड पेमेंट आर लेस अफेक्टेड बाय टेम्परेचर व्हॅरिएशन. ठीक आहे. रिजिड पेमेंट आर लेस अफेक्टेड बाय टेम्परेचर व्हॅरिएशन हे गलत सेंटेन्स आहे, कारण आत्ताच आपण बघितलं की टेम्परेचर व्हॅरिएशनचा सगळ्यात जास्त इफेक्ट हो रिजिड पेमेंटवर होतो. ठीक आहे. तर त्याप्रकारे याचा ॲन्सर राहील थर्ड ऑप्शन. सो स्टेटमेंट S1 विल बी ट्रू अँड स्टेटमेंट S2 विल बी फॉल्स. त्यानंतर CIL 2017 हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. नॉट अ डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजेच फेल्युअर. ठीक आहे. आणि फेल्युअर कोणत्या सर्फेसमध्ये विचारलं आहे? सिमेंट कॉन्क्रीट पेमेंट म्हणजेच रिजिड पेमेंट. रिजिड पेमेंटमध्ये आपण जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली की SSRF. ठीक आहे. SSRF. ठीक आहे. म्हणजेच स्पॉलिंग आहे. ठीक आहे. रॅव्हलिंग पण आहे. ठीक आहे. त्यानंतर श्रिंकेज क्रॅकिंग पण आहे, म्हणजे हा जो F आहे हा इथं नाही आहे, म्हणजेच रटिंग विल बी युअर डिस्ट्रेस इन सिमेंट कॉन्क्रीट पेमेंट. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ट्रिक्स वापरून इझिली ॲन्सर्स करू शकता. आणि ह्या वेनेच स्टडी तुम्हाला करावा लागेल, कारण सगळं काही म्हणजे तुम्ही पाठांतर नाही करू शकत. ठीक आहे. तर ह्या काही ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या, काय अप्लाय करून तुम्ही इझिली एक्झाम्स या एक्झाम्समध्ये ॲन्सर्स कमी वेळात देऊ शकता. ठीक आहे. सो स्टडी इन दिस पर्टिक्युलर वे अँड शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स.
एंड सब्सक्राइब द चैनल. थैंक्स.